आता खरं खरं सांगायचं, पोळी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का नाही? खोटं नाही बोलायचं बरं का, खोटं बोलल्यावर श्रावण चालू येईन, देव विकान कापीत असतो, पुराण कसं बनित त्याच्यात काय टाकीतेत आणि पोळी कशी करीत त्याच्यात काय टाकीतेत ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो. पण खरं सांगतो, पुरणपोळी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला आदूब असतो आणि एवढं आदबून आपली आई पुरणपोळी करीत असते बरं का, म्हणजे बायको बी करीत असते. आई आपली पाट्यावर डाळ वाटायची, आता यांनी चाळण्या आणल्यात, पण चला डिजिटल सुना येतात, मानून घ्या गोड, नाहीतर रावला का उपाशीच बरं का. इकडं पुरण तयार झालं होतं, महाराष्ट्रात पुरणपोळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनन्यसाधारण म्हणजे लईच महत्त्व बरं का, त्याचं इतकं महत्त्व कशालाच नाही. दुसऱ्या राज्यात पुरणपोळी होती का? नाही होती, पण त्याला नाव येगळे, आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. पुरण करायचं म्हणलं तर डाळ घ्यावं लागतं शिजून, त्याच्यात सूट इलायची बडशेप ही टाकून त्याचं बारीक वाटण करून घ्यावं लागतं आणि गव्हाचं पीठ भिजवून त्याचा मस्त गोळा करायचा आणि ओके असं दिसतं ना तुम्हाला, याच्या आतमध्ये पुरण लपवायचं. खरं तर हे पराठा आहे म्हणजे, पण गोड पराठा आहे, विषय खोल एकदम ऐकीत राहायचं. म्हणजे पुरणानी आतमधून पोळीनी बाहेरून पद्धतशीर खायचं बरं का आपण. मग इकडं आखीने ना मस्तपैकी उंडा लाटून घेतलाय, आता त्याची चपाती करायची आणि मग ती भाजायची. पण तुम्ही भाजल्या बघताना खरंच तोंडाला पाणी सुटेन बरं का. आता मी आहे घरी आज बरोबर, काही जण आता कामानिमित्त बाहेर असतात, काही जण नोकरीनिमित्त बाहेर येतं, प्रत्येकाच वेळेस आपल्याला बायको पुरणपोळी करून देईन असं मला तरी वाटत नाही, पण आई प्रत्येक वेळेस करून देणार हे मला विश्वासच आहे 100%. आणि तुम्हाला बी असेल तर कमेंट करून सांगा, बायको मी देते पण बायको थोडी आईपेक्षा कमीच देते बरं का. आईला तुम्ही म्हणता नाही भांडणं लावी तर नाही 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 नाही, खरं आहे ती खरं. कारण आत्ताचं जे बाया आता त्या थोड्या थोड्या आळशी झाल्यात, आता इकडे टाकल्यात याच्या दोन तीन तेलाच्या धारी टाकल्या ना, कशी फुगती बघा टरा टरा बायको आणीच. कारण आता व्हिडिओ बघितलं बायको पण फुगन असंच आता मला वाटायला लागले. बघा बरं का, दोन तीन थेंब टाकले टर फुगली, व आता काय विषय नाही, संध्याकाळी भेटन का नाही खायला. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, टाईमपास कसा का असा ना. पण पुरणपोळीशिवाय सण, श्रावण महिन्याचा आज आहे ना पहिला सण होता तो म्हणजे नागपंचमी, आणि त्याच्या निमित्ताने पुरणपोळी केली ती. आईच्या आजची पुरणपोळी खायचं नशीब अजून तरी आपल्या नशिबात आहे, कारण आपण नोकरीनिमित्त कुठं बाहेर नाही, आपल्याला काय कामधाम नसल्यामुळं ज्यांना कामधाम येतं त्यांना दुसरीकडे कुठंतरी खावं लागेल. धन्यवाद, जय महाराष्ट्र.